मराठा आरक्षण न दिल्यास विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. 4 तारखेनंतर पुढील भूमिका ठरवू असंही जरांगे म्हणाले. तर मराठा समाजाला OBC मधूनच आरक्षण द्या असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण होत असून सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. मी आतापर्यंत बोललो नाही, जातीविषयी एक शब्दही बोललो नाही. प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली. मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही, दुखवणार सुद्धा. नेतेही विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतो. परंतु आपल्याला गाव खेड्यात राहायचं, ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे, आपल्याला एकमेकात राहायला लागतंय. यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत. फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं आहे, पण ते करत नाहीत. बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल 4 तारखेला.